you can truly become accomplished at something you love. So always choose a job you don't feel like taking a vacation from. With us today is one such legend who actually lives by this and how. His only dream in life is to make people laugh. Hold your breath, as I say, 40 and more years into the Marathi industry, with 36 prestigious awards to his credit, a 5-times Limca Book of World Record holder. He has performed in more than 40 Marathi films, 25 Marathi serials, and 28 Marathi plays, with 12,858 shows and still counting. Jansa pahila prem Marathi Rangabhumi ani prekshak haat maiva ase actor, producer ani Akhil Bharatiya Natya Parishadeche adhyaksha janchi kala kalevarti itki pramanik itka pramanik prem ahe 40x40 cha stage var तर रोज परफॉर्म करायला मिळणं यालाच जे आपलं सगळ्यात मोठं भाग्य समजतात. द सुप्रीमली टॅलेंटेड, डिटरमाइंड, डिसिप्लिन्ड, डेडिकेटेड, हम्बल अँड एन एक्स्ट्रीमली सिन्सिअर असा कलाकार, अ पॉवर हाऊस ऑफ एनर्जी, ज्यांची लाखाशिवाय बात नाही आणि वडापावशिवाय खात नाही. लेडीज अँड जेंटलमेन, प्लीज पुट युअर हँड्स टुगेदर फॉर द वन अँड ओनली मराठी रंगभूमीचा अभेद्य सम्राट प्रशांत दामले. आय रिक्वेस्ट रोटेरियन डॉक्टर राजीव गोखले हिज डियर फ्रेंड टू एस्कॉर्ट हिम ऑन स्टेज प्लीज. डॉक्टर गोखले आपल्यामुळे आम्हाला आज ही मेजवानी मिळणार आहे. अँड थँक्यू प्रशांतजी. रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 कॉन्फरन्समध्ये मी डॉक्टर सारेका आम्हा सगळ्या रोटेरियन्सच्या वतीने तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. मला आज इथे बोलवल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. नुकतीच जेवणं झालेली आहे, झोप तुम्हाला आलेली नाही अशी आशा आहे, आणि झोप आली असेल तर झोप उडवायची जबाबदारी आमची आहे आणि मला परत इथे बोलवल्याबद्दल परत एकदा आभार. सर, फर्स्ट अँड फॉरमोस्ट मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू नुकत्याच झालेल्या 100व्या नाट्य संमेलनाच्या मॅसिव्ह सक्सेसबद्दल. त्याच्यात मांडलेल्या तुमच्या काही आयडियाज ऐकल्या किंवा मान्यवरांपुढे मांडलेले ठळक मुद्दे आणि ते ऐकून एक गोष्ट नक्की वाटली की मराठी नाट्य रंगभूमीचा सुवर्णकाळ पुन्हा सुरू. नाही, खरं सांगू का की या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आम्ही फक्त नीट काम करून चालणार नाही, प्रेक्षकांनी सुद्धा यायला पाहिजे. आणि सुदैवाने असं झालेलं आहे की कोविड नंतरच्या काळामध्ये, कोविडचा आधीचा काळ आणि कोविडचा नंतरचा काळ हा जर आपण विचार केला तर नाटकं चालण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. कारण 2 वर्षाच्या सुट्टीमध्ये आमच्या रंगकर्मींनी सुद्धा बऱ्यापैकी अभ्यास केला काय करायचं आणि कसं करायचं, त्यामुळे क्वालिटी त्याची जास्त चांगली झाली. क्वांटिटी आहेच पण क्वालिटी जास्त चांगली असणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की या कोविड नंतरच्या काळात क्वालिटी उत्तम झाली आणि शेवटी लाईव्ह परफॉर्मन्स हा लाईव्ह परफॉर्मन्स असतो. मराठी रंगभूमीचं काय होणार वगैरे काय असे प्रश्न विचारले भानगडीत आम्ही कोणी करत नाही आणि याची चिंताही आम्हाला नसते. कारण लाईव्ह परफॉर्मन्सला म्हणजे जिलबी म्हणजे जिलबीच पाहिजे ना, जिलबीच्या ऐवजी हे असं होऊ शकत नाही. तर मराठी रंगभूमीवर सादर होणारी नाटकं ही जिलबी आहे आणि जिलबी तुम्हाला खायची असेल तर नाट्यगृहातच यावं लागतं. आणि आता नाट्यगृहात आल्यानंतर आमचं काम उत्तम असणं, म्हणजे एखाद्या डॉक्टरची हाताला जशी किंमत आहे, बोटांना किंमत आहे, त्याची जी प्रक्रिया टोटल जो ऑपरेशनची जी प्रक्रिया आहे त्याला जशी किंमत आहे, तसंच आमच्या नाटकाला थिएटरला ती जी प्रक्रिया आहे, रिहर्सलची प्रक्रिया आहे, रिहर्सलच्या प्रक्रियेपासून ते पहिल्या नाटकाच्या त्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगापर्यंत ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. ही प्रक्रिया आपण नीट केली
तर मला असं वाटतं की मराठी रंगभूमीला पुढचे अजून 200 वर्ष तरी मरण नाही, त्यामुळे रसिक प्रेक्षक आणि उत्तम कलाकृती, उत्तम प्रेझेंटेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि इथे उपस्थित सगळे रोटरीज आहेत, तुम्ही वेगवेगळ्या व्यवसायातले आहात, कोणी वकील आहे, कोणाचा स्वतःचा बिझनेस आहे, कोणी बिल्डर आहे, कोणी डॉक्टर्स आहेत, पण आधी तुम्ही मनुष्य आहात हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. कसं आहे की तुम्ही एकदा तुमच्या ऑफिसमध्ये शिरलात किंवा तुम्ही एखाद्या खुर्चीवर बसलात किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये शिरलात किंवा तुम्ही वकील म्हणून उभं राहिलात, तर त्या त्या प्रसंगी तुम्ही ते करत असता जे अपेक्षित आहे, पण तिथून उतरल्यानंतर तिथून उतरल्यानंतर मनावरचं जे औषध आहे ते फक्त लाईव्ह एंटरटेनमेंट आहे. त्यामुळे मनावरचं औषध हे नाटक आणि संगीत या दोनच गोष्टी आहेत जे मनावर औषध करू शकतात आणि देऊ शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या कॉलेज जीवनात, कॉलेज डेजमध्ये तुम्ही जे काही मिस आउट केलेले आहे ते तुम्ही प्रत्यक्ष बघायला यायला आणि ऐकायला यायला हरकत नाही आहे. फक्त तुम्हीच नाही, पुढची जी नेक्स्ट जनरेशनला सुद्धा ही आवड निर्माण करणं हे अतिशय गरजेचं आहे. थँक्यू सो व्हेरी मच. प्रशांतजी, तुम्ही खूप वेगवेगळ्या जॉनरची नाटकं केली आहेत, कॉमेडी तर आहेच पण सिरियस केली आहे, संगीत नाट्य केलं आहे, पण आम्हाला नेहमी उत्सुकता असते की तुम्हाला पर्सनली याच्यामधलं कुठलं जॉनर आवडतं करायला. सगळ्यात अवघड जॉनर आहे ते कॉमेडी. इट्स व्हेरी क्रिटिकल, आपण असं म्हणतो ना, म्हणजे पेशंट क्रिटिकल आहे, म्हणजे काय की काय होईल पूर्ण सांगता येत नाही. तसं कॉमेडीचा प्रत्येक क्षण जो आहे तो क्रिटिकल आहे. तो क्षण जर पकडला नाही तर नाटक फसतं. त्यामुळे मी जी काही कॉमेडी आजपर्यंत प्रयोग केले ती वेगवेगळी नाट्य केली, म्हणजे गेला माधव पुणेकरपासून आजपर्यंत सारखं काहीतरी होत आहे. त्याच्या प्रत्येक जॉनर जरी कॉमेडी असला तरी त्यातला कंटेंट अतिशय सिरियस आहे. मी फॉर एक्झाम्पल गेला माधव पुणेकडे मी दोन बायकांचा दौरा दाखवलेला आहे, पण शेवटी कशी वाट लागते हेही दाखवलेलं आहे. म्हणजे लगेच उठून चला आपण गेला माधव पुणेकडे करूया असं कोणी मनात आणू नका, ते खूप महागात जातात. किंवा साखर खाल्लेला माणूस त्याचा अतिशय गंभीर विषय आहे, डायबिटीस हा विषय आहे, पण तो मांडताना अतिशय विचारपूर्वक मांडलेला आहे. कसं आहे की गंभीर विषयावर मी सतत 2.5 तास बोललो किंवा 2 तास बोललो तर ते किती पोचतं याबद्दल मीच साशंक आहे, पण गंभीर विषयावरचं भाष्य जे आहे ते 2 ते 2.5 मिनिटात तुम्हाला सांगितलं नाटकाच्या शेवटी तर ते पटकन टच होतं, कारण तुमचं मन आणि डोकं आम्ही हसून हसून साफ केलेलं असतं, त्यामुळे ते पटकन मनात पोचतं, पटकन डोक्यात पोचतं. त्यामुळे कॉमेडी इज अ व्हेरी सिरियस बिझनेस. मी जरी कॉमेडी करत असलो तरी वेगवेगळे त्या कॉमेडीतले सुद्धा अनेक जॉनर्स आहेत. नेपुरी उत्पन्न झाले, प्रियतमा, हे सगळे वेगवेगळे 4 दिवस प्रेमाचे, हे सगळे वेगवेगळे जॉनर्स आहेत. आणि मला असं वाटतं की लोकांना हसायला आवडतं आणि तुम्हाला हसवायला आवडतं. मलाही हसवायला आवडतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नवरा बायकोला आणि बायको नवऱ्याला किंवा ऑफिसमध्ये बॉस आपल्या कर्मचाऱ्याला सतत उपदेश करत असतात. आय होप आय एम राईट. एका त्यांनी असा हात केला, म्हणजे खरं की खोटं मला कळलं नाही, करता ना तुम्ही उपदेश सतत नवऱ्याला काहीतरी सांगत असतो आपण किंवा सतत मुलांना सांगत असतो, मुलं पण हा 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 करत असतात, एका सर्टन एजपर्यंत मुलं ऐकत असतात, नंतर दुर्लक्ष करत असतात. या सगळ्या गोष्टी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चाललेल्या असतात. मुळात थिएटर ही गोष्टच अशी आहे की आम्ही तुम्हाला 3 तास काळोखात बंद करून ठेवतोय, 3 तास काळोखात बंद करून ठेवतोय, आणि आम्ही जे तुम्हाला दाखवतो तेच तुम्हाला बघावं लागतंय. जरा चहा आणले, चहा आणव, जरा पंखा मोठा कर, हे असले काही उद्योग नाही आहेत. त्यामुळे आमची इंडस्ट्री आहे ही सर्व्हिस इंडस्ट्रीच्या पुढची इंडस्ट्री आहे. फॉर हॉटेलिअर्स, एखाद्या हॉटेलमध्ये आपण जातो आधी काही इडली वडा सांबार मागवतो, खातो आणि मग पैसे देतो. आमच्याकडे उलट आहे, आधी आम्ही पैसे घेतो म्हणून इडली वडा सांबार देतो. त्यामुळे इडली वडा सांबार कसा असावा आणि कसा असायला पाहिजे याची जबाबदारी आमची कलावंत म्हणून जास्त जबाबदारीने आम्हाला मागायला पाहिजे, आणि ते आम्हाला आता 2 वर्षाच्या विश्रांतीनंतर पटलेलं आहे. आणि म्हणूनच
नाट्य नाटकांची जी वाटचाल आहे किंवा घोडदौड आहे ती अतिशय वेगाने चालू आहे आणि अशीच चालू राहण्यासाठी आमची बाजू जास्त रिस्पॉन्सिबिलिटी रिॲक्ट द्यायला पाहिजे. खरं येस. पण आम्ही बघितलंय कम्पेअर टू फिल्म्स सिरियल्स रियालिटी शोज नाटक हे प्रचंड अवघड तरीही इट इज व्हेरी क्लोज टू युअर हार्ट. याचं काय कारण? कसं आहे, कुठल्याही डॉक्टरला किंवा कुठल्याही वकिलाला रोज प्रॅक्टिस करायला आवडते. एखादा डॉक्टर असेल उद्योगाची दोन ऑपरेशन्स आहेत परवा तीन आहेत परवा चार आहेत किंवा वकील असेल ह्या कोर्टरूममध्ये तुमचं उद्या हे डिस्ट्रिंग आहे तुमची ही केस आहे. तुम्हाला जसा रोज प्रयोग करायला आवडतो तसा आम्हालाही आम्हाला प्रयोग करायला आवडतो. पण आमचा हा प्रयोग आहे ना हा खरा प्रयोग आहे. म्हणजे डॉक्टर किंवा कुठलाही सायंटिस्ट म्हणा किंवा कुठल्याही बिझनेसमध्ये 2+2=4 असं आहे. पण आमच्या बिझनेसमध्ये मुळात आमचा बिझनेस आहे की नाही इथपासून शंका आहे. पण आम्ही म्हणतो आमचा नाट्य व्यवसाय आहे. व्यवसाय म्हटलं की थोडीशी काही शिस्त असते. आमच्याकडे 2+2=4 इट कॅन बी 1 or 5. ते 2+2=4 हे फक्त बाकीच्या सगळ्या बिझनेसमध्ये आहे, फक्त आमच्या परफॉर्मिंग आर्टमध्ये नाही आहे. सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल हाऊ टू परफॉर्म, व्हॉट टू परफॉर्म, व्हॉट नॉट टू परफॉर्म हे आम्ही खूप लक्ष ठेवायला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की मला रोज प्रयोग करायला मिळतो याच्यासारखा आनंद नाही आहे. प्रयोग करायला मिळतो. मी जरी म्हणतो की माझे एवढे एवढे प्रयोग झाले, पण प्रयोग झाले याचा अर्थच तो आहे की मी रोज नवीन काहीतरी शोधायचा प्रयत्न करत असतो, रोज नवीन काहीतरी लाफ्टर काढायचा प्रयत्न करत असतो, रोज मला काहीतरी शिकायला मिळतं. म्हणजे बालगंधर्वचा ऑडियन्स वेगळा आहे, यशवंतराव चव्हाणचा ऑडियन्स वेगळा आहे, तिलक स्मारकचा ऑडियन्स वेगळा आहे. मी थोडक्यात पुण्यातच 3 वेगवेगळे ऑडियन्सेस आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर आपले नाटक सादर करताना एक वेगळा पेस पकडावा लागतो. हे सगळ्या शिकायच्या गोष्टी, तर हे शिकायला मला आवडतं म्हणून दॅट ड्राईव्ह्स मी. खरं प्रशांतजी, तुम्ही प्रचंड श्रीमंत आहात अँड आय एम नॉट टॉकिंग अबाउट युअर बँक बॅलन्स. तुमच्या प्रत्येक लाफ्टरला जेव्हा प्रेक्षकांची लाख मोलाची दाद मिळते ते एक वेगळंच फिलिंग आहे. म्हणजे आमच्या डॉक्टरी भाषेत सांगायचं तर तो एक ॲडनॅन रश आहे. म्हणजे स्टेजवरती गेल्यानंतर दामले इज अ टोटली डिफरंट पर्सन. सो ते तुमच्या तोंडून ऐकायला खूप आवडेल की स्टेजवरती गेल्यावर, म्हणजे जसं कविता लाड बऱ्याच वेळा सांगतात की बॅक स्टेज तुम्ही एक प्रोड्युसर असता, स्टेजवर गेला की स्विच ऑन. सो नेमकं काय वाटतं तुम्हाला की तिथे गेल्यानंतर तुम्ही सगळ्यात जास्त आनंदात असता? नाही, खरं सगळं आहे. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्ती जिचा बिझनेस आहे, मंथ एंडला काय परिस्थिती आहे आपली हे बघत असतो. मंथ एंडला काय परिस्थिती आहे, मला 10 रुपयाची माझी कमाई आहे, 50 रुपयाची कमाई आहे, 100 रुपयाची कमाई आहे, बायकोनी साडी मागली तर पुढच्या महिन्यासाठी जास्त मेहनत घ्यायला पाहिजे. तर ही मंथ एंडला माझं इन्कम काय आहे हे बघत असतो, इन्स्पाईट ऑफ इन व्हॉट प्रोफेशन दे आर. म्हणजे काही काही वेळा असं असतं की शिकतो मेकॅनिकल इंजिनियर आणि होतो भलतीकडेच. तर त्यामुळे इन्कम हे महत्त्वाचं आहेच, पण छंदाचं व्यवसायात रूपांतर होणं ह्याच्यासारखा आनंद नाही आहे. माझा जो छंद आहे तर छंदाचं व्यवसायात रूपांतर झालेलं आहे. म्हणजे मी सुरुवातीच्या 1978 किंवा 80s 90s पर्यंत मी नोकरी करतच होतो आणि त्यावेळी ऑडिटिंग, अकाउंटिंग, बॅडमिंटन अशा वेगवेगळ्या गोष्टी करत होतो, सिंगिंग, या सगळ्या गोष्टी सगळ्या ओपन ठेवल्या होत्या. आणि ज्या घोडा आपला जोरात पळेल त्या घोड्यावर बसायचं आणि पुढे जायचं असं एक ठरवलं होतं. तर त्याच पद्धतीने मंथ म्हणजे महिन्याच्या शेवटी माझं इन्कम काय आहे हे जसं महत्त्वाचं आहे, तसंच व्यवसायातला आनंद. आता आनंद हा जो आहे या आनंदाचा आपण काही मोजमाप पैशात मोजमाप करू शकत नाही. म्हणजे मी असं म्हणतो की माझ्या प्रयोगाचं मानधन मला मिळतच असतं कलाकार म्हणून, रेम्युनरेशन आपण ज्याला म्हणतो. पण त्या प्रयोगात येणारे जे लाफ्टर्स आहेत ते माझ्या दृष्टीने मानसिक मला आनंद देतात. माझा ब्रेन चालू राहतो, बौद्धिक प्राइसलेस. म्हणजे असं माझा एक लाफ्टर गेला तरी मला वाईट वाटतं, फक्त माझाच नाही माझ्या कोआर्टिस्टचा जरी लाफ्टर गेला तरी हार्मफुल फॉर द प्ले.
त्यामुळे मला असं वाटतं की मला रोज परत करायला आवडतं, एक्सपेरिमेंट करायला आवडतं अँड आय एन्जॉय. म्हणूनच यू आर युअर फॉर सो मेनी इयर्स. मला असा प्रश्न विचारायचा आहे, मी पण इतकी वर्ष याला ओळखतो प्रशांतला, 40 वर्ष त्याचं काम चालू आहे, एखाद्या व्यवसायात म्हणा किंवा एखाद्या काय म्हणू आपण छंदाच्या मागे म्हणा, 40 वर्ष काढणं म्हणजे काय ही साधी गोष्ट नाही. आणि 40 वर्षात माणूस असाच्या असा आहे म्हणजे काहीतरी आयुष्यामध्ये शिस्त आहे हे आम्हाला जाणवतं. हे सगळं गणित जमवताना डिसिप्लिन पाहिजे, त्याशिवाय होत नाही. तर ही डिसिप्लिन कुठून मिळाली तुला? नाही, खरं म्हणजे हे संस्कारांचा भाग आहे, हा संस्कारांचा भाग आहे. आपले आई वडील आपल्यावर काय संस्कार करतात याला खूप महत्त्व आहे. आणि माझ्या घरातून खूप उत्तम संस्कार झाले. मी कडक असं म्हणणार नाही, तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. इथे अनेक आई वडील बसलेले, मी लहानपणी एकदा मला मी आईला म्हणलं की मला वांग्याची भाजी आवडत नाही, असं मी आईला म्हटलं. शिवाज वर्किंग वुमन, शिवाज विथ सेंट्रल गव्हर्नमेंट. ती सकाळी उठून जायची, 7:30 जी ॲटवे असायची तिची, ती पकडून ती पुढे जायची. तर मी असं एक उभय असताना की मला नाही आवडत असं आपण म्हणतो, एक उभय असतं. तर त्या वेळात मी आईला सांगितलं की मला वांग्याची भाजी आवडत नाही. ती म्हणाली ओके ठीक आहे, मग पुढचे 7 दिवस घरात फक्त वांग्याची भाजी होती. देर इज नो चॉईस, यू हॅव टू इट. सो ही बेसिक गोष्ट आहे की आम्ही नाटकवाले, तुम्ही आम्हाला कुठेही टाका, आम्ही मांजरासारखे उभे राहतो. म्हणजे मला इथेही नाटकात काम करायला आवडेल. अकोल्याचं पहिल्याला ताई हो, अकोल्याचं कोणी आहे का इथे? आहे ना पहिल्याला ताई हो, नाट्यगृह माहिती का किती अप्रतिम माहिती आहे ना? तर त्या प्रभुताई ओक या नाट्यगृहात सुद्धा आम्ही तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच आनंदाने प्रयोग करत असतो आणि प्रेक्षक सुद्धा तेवढ्याच आनंदाने नाटक बघत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की शिस्त ही घरातूनच लावली जाते. फक्त काय झालंय, हल्ली आई आणि वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे घरात काय चाललंय मुलांचं ह्याच्याकडे लक्ष नाही आहे. आता ते प्रमाण वाढलंय, त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने मुलांकडे लक्ष दिलं जातं. शनिवार रविवार, शुक्रवार शनिवार रविवार असं लक्ष दिलं जातं. संध्याकाळीनंतर आई वडील दोघेही थकलेले असतात, त्यामुळे चर्चा एक कन्व्हर्सेशनची गरज आहे हे आपण सगळ्यांनीच लक्षात घ्यायला पाहिजे. मीही लक्षात घ्यायला पाहिजे, आता माझ्या दोन्ही मुलीची लग्न झाली आहेत, त्यामुळे फक्त बायकोशी बोलायला मिळतं मला. आणि खरं म्हणजे हे बायकोशी बोलायला मिळतं हे खूप धाडसाचं वाक्य आहे, तिलाच बोलायला मिळतं असं आहे. तुला ऐकायला मिळेल हा पाठ आहे, सगळ्यांना पटले. पोस्ट लंच आय गेस टाळ्या थोड्या जोरदार होऊ शकतात. पण ॲट सर्टन एज आपल्याला कळायला लागतं की आपण काय करायचं नाही. विशेषतः नवरे मंडळीने यू आर नॉट सपोज टू डिस्कस, यू आर सपोज टू से येस. हो म्हटलं की त्या क्षणाची गोष्ट, त्या क्षणाचा वाद पुढे ढकलला जातो, हेच आपल्याला पाहिजे. म्हणजे असं आहे की या डिसिप्लिनच्या मागे आता लग्नानंतर गौरी बहिणींचाही भाग आहेच. आता कोण म्हणावं तुला ह्याच्याशिवाय कशी येणार आयुष्य डिसिप्लिन? अगदीच बरोबर आहे. सी कसं आहे की हे एकाच रात्रीची धून सांगायला असं म्हणायला हरकत नाही. मुळात ते इतकी वर्ष शांतपणे ते काम करू शकलो त्याचं कारणच ती आहे, कारणच ती आहे. म्हणजे घरातली कुठल्याही गोष्टीकडे मला फारसं लक्ष द्यावं लागलं नाही. तिने 100 ते सांभाळलं, मी 100 हे सांभाळलं. त्यामुळे शिस्त हा भाग आहेच आणि ही घरापासूनच आलेली शिस्त आहे. टाईम मॅनेजमेंट ह्या अतिशय महत्त्वाचा जो भाग असतो कुठल्याही आपल्या क्षेत्रामध्ये, टाईम मॅनेजमेंट, परफेक्ट टाईम मॅनेजमेंट. त्यामुळे मी आज अभिमानाने सांगू शकतो की 12,848 प्रयोगांमध्ये फक्त 2 प्रयोग माझे कॅन्सल झालेले, बाकी सगळे प्रयोग वेळेवर सुरू झाले. कारण टाईम मॅनेजमेंट शिवाय काहीही होत नाही कुठलाही व्यवसाय घ्या.
कुठलाही व्यवसाय घ्या, टाइम मॅनेजमेंट जर असेल तर नसलेला व्यवसाय सुरू होऊ शकतो, असलेला व्यवसाय वाढू शकतो. नसलेला व्यवसाय सुरू कसा होऊ शकतो? तुम्ही विचार करू लागता की आपल्याला हे करायचं आहे, हे करायचं आहे. सो आज मी काय करतो, आज सकाळी मी रोज सकाळी आय एम यूज टू दिस शेड्यूल. आय गेट अप ॲट 6 AM. 7 वाजता माझं काम सुरू होतं. 7 ते 10 त्या दिवसाची पेरणी करतो मी. पेरणीमध्ये आपल्याला काय काय कामं करायची आहेत, कोणाकडून करून घ्यायची, ती पेरणी होते. त्यानंतर दुपारी साधारणपणे 3 ते 4 एक ओव्हरव्ह्यू असतो, पण रात्री तिथे काय फ्रुट्स आलेले असतात ते मी खातो. त्यामुळे हा दिवसभराचा माझा प्लॅन असतो. आमची परफॉर्मिंग इंडस्ट्री असल्यामुळे मनाशी सांगितल्याप्रमाणे 2+2=4 हा आमच्याकडे पॅटर्नच नाही आहे. दिस इज नॉट अ पॅटर्न. त्यामुळे चुकत चुकत आपल्या दुरुस्त आपल्या चुका दुरुस्त करायच्या आणि त्याच चुका करायच्या नाही हे पहिलं तत्व. प्रशांतजी, बेसिकली यू केम इन टू द इंडस्ट्री टू बिकम अ सिंगर, पण तुम्ही ऍक्टर झाला, ते आमच्यासाठी खूप बरं झालं. पण हॅव यू एव्हर रिअलाइज की तुम्ही किती पुण्याचं काम करताय, लोकांना सतत हसवून ठेवताय? म्हणजे एक प्रेक्षक म्हणून मी विचारते, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काहीतरी दुःखद खूपच असतंच की मग मी ॲज अ प्रेक्षक पैसे देऊन सिरियस नाटक बघण्यापेक्षा आय वुड प्रिफर गेला माधव कुणीकडे किंवा मोरूची मावशी. प्रेक्षकाच्या अँगलनी तुम्हाला कितपत हे योग्य वाटतं? प्रेक्षक म्हणजे मी जेव्हा 500 रुपयाचं तिकीट काढतो, पाचशे का झालं त्याचे मी तुम्हाला कारण देतो. तुम्ही आज नाट्यगृहात गेला, तुमच्यापैकी किती जण नाट्यप्रेमी आहेत? ऑलमोस्ट 70%. ओके, तर तुम्ही जेव्हा नाट्यगृहात जाता, तुम्ही जेव्हा नाट्यगृहात जाता तुम्ही बरेचसे जण पुढे बसणारे आहात. पुढच्या 1-10 लाईनमध्ये तुम्हाला बसायला आवडतं. तुम्ही जर मागे वळून बघितलं किंवा वरती बघितलं तर ते संपूर्ण मोकळं असतं. मी जेव्हा 1983 मध्ये जेव्हा पहिल्यांदा मी काम केलं तेव्हा प्लॅन दोन्ही करून भरायचा, बाल्कनी पण भरायची आणि पुढून पण भरायची. त्यावेळी बाल्कनी 50 रुपये होती. 50 रुपयातला माणूस 100 रुपयात यायला काबू करायचा नाही आणि पुढच्या 200 रुपयातला माणूस 150 रुपयेमध्ये जायला नाही म्हणायचा नाही. आज तसं नाही आहे. आज सगळा नाट्य व्यवसायाचा जो बिझनेस आहे हा पहिल्या 12 ते 15 लाईनमध्ये आटपतो, त्यामुळे 500 रुपये तिकीट आहे. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर बनतं. येस, तर प्रश्न काय? तर हे सगळं तुम्ही जे पर्सनली मी तुम्हाला म्हटलं की मी एक प्रेफर करीन प्रेक्षक म्हणून की आय वुड स्पेंड माय मनी ऑन अ कॉमेडी नाटक अँड नॉट गो फॉर अ सिरियस नाटक. कारण मी म्हटलं तसं सगळ्यांना काहीतरी दुखतंय खूपतंय की मग पुन्हा जाऊन पैसे देऊन मी सिरियस नाटक बघायचं. नाही, तुमचा माइंडसेट कसा आहे त्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून आहे. तुम्हाला लहानपणापासून आई वडिलांनी कुठल्या पद्धतीची नाटकं दाखवली आहे त्यालाही जास्त महत्त्व आहे. म्हणजे विविध प्रकारची नाटकं, एक जॉनर, सगळा वेगवेगळ्या प्रकारचा जॉनर तुम्ही बघितला, म्हणजे संगीत नाटक आहे, सिरियस नाटक आहे, कॉमेडी नाटक आहे, स्लॅपस्टिक कॉमेडी आहे, सर्व प्रकारची नाटकं आहेत, अवेलेबल आहेत. तर तुम्हाला कुठला जॉनर आवडतो हा त्या फॅमिलीने किंवा त्या व्यक्तीने ठरवायचा असतो आणि त्याप्रमाणे पुढची त्यांची वाटचाल करायची असते. कॉमेडी नाटकाला कॉमेडी नाटकं जे उत्तम जमलं ते त्याचे जास्त प्रयोग होतात. त्याचं कारण ते आहे की लोकांना हसायला आवडतो. रोजची दगदग म्हणजे माझे जे काही 12,800-8,500 प्रयोग झाले ते 5 नाटकं अशी आहेत की त्या 5 नाटकांचे 1,000-1,000 प्रयोग झालेले आहेत. आता एका लग्नाची पुढची गोष्ट जे नाटक चालू आहे त्याचे 653 प्रयोग झालेले आहेत. सारखं काहीतरी होत आहे ते 250 प्रयोग झालेले आहेत. मराठीचे आत्ता 152-155 प्रयोग झालेले आहेत. ज्यात मी जरी नसलो संकर्षण आहे, तू म्हणशील तसंचे 351 प्रयोग झालेले आहेत. सो लोकांना दे लाईक टू हॅव अ लाईव्ह कॉमेडी आणि त्याला खूप उद्देशीवर नको आहे. त्याला जे काय म्हणायचं आहे, लेखकाला म्हणायचं तर ते थोडक्यात अतिशय गंभीर गोष्टसुद्धा थोडक्यात पटकन म्हणजे आम्ही 2-2 तास हसलोय, आता रडायचं नाही आम्हाला, पटकन काय ते सांगा मी गो आहे अशा पद्धतीने करायचं. 23 डिसेंबर 1983 ला तुमचा पहिला प्रयोग लागला,
त्याच्यानंतर खूप सारे माइलस्टोन्स गाठलेत तुम्ही, आणि 6 डिसेंबर 1992 प्रशांत दामलेंच्या नावाने पहिला हाऊसफुलचा बोर्ड लागला, तो आज बघा यार तसाच्या तसा आहे. फर्स्ट अँड फॉरमोस्ट हॅट्स ऑफ टू यू. गेल्या माझ्या टीमकडे 6 नोव्हेंबर 1992 पहिल्यांदा गेला माझा पुणेकडे या नाटकाला, शिवाजी मंदिरला बोर्ड लागला. सो 1978 to 1983 दॅट वॉज पॅरल थिएटर, 83 to 1992 दॅट वॉज अ स्ट्रगलिंग पिरियड, आणि 1992 जो काय स्ट्रगल केलेला आहे ते अजून फोकस करून अजून आपण मायक्रो लेवलला काम करायला लागतो, तसं मायक्रो लेवलला काम करायला लागलो. आणि 1992 मी एकही चित्रपट केला नाही, सिरियल केली ती 2002 गेली, 5 करोड केले. काय त्यावेळी मला कळलं म्हणजे आई वडील आपल्याला नेहमी काहीतरी उद्देश किंवा जुन्या म्हणी आहेत, अति तेथे माती अशी एक आपल्याकडे म्हण आहे, तर ती अति तेथे माती या म्हणीचा आपल्या मला अतिशय छान अनुभव मिळाला. तेव्हा 2002 मी 5 प्रयोग केले एका दिवसात. 5 प्रयोग केल्यानंतर साधारणपणे पुढच्या 3-4 दिवशी व्होकल कॉर्डसने मला बायबाय केलं, आणि पुढचे 2 वर्ष त्यांनी मला बायबाय केलं. सो 50-40 असा प्रयोग करणाऱ्या महिन्याला मी 4-3-5 इतक्या खाली प्रयोगांवर आलो, त्यामुळे शिफ्टी टू शेवटी जगायचं आहेच. त्यामुळे मी अतिशय .. सिरियल पण गेल्या. सिरियलचं काही आपल्या हातात नसतं, बट आय रिगेन सगळं माझं परत व्हॉइस तो रिगेन केला. आयुर्वेदिक सूर्य नमस्कार त्यानंतर या सगळ्या गोष्टी तो रिगेन झाला. अँड अगेन फ्रॉम 2005 आय स्टार्टेड माय जर्नी, आणि आज परत तो सांगतोय. आणि आता फक्त मी नाटकातच बोलतो, घरी आधीही बोलत नव्हतो आताही बोलत. सुखी संसाराची गुरु किल्ली तुम्ही सिक्रेट आता सांगून टाकली. प्रशांतजी जसं लाईफ असतं तसंच नाटक असतं, देर इज ओनली वन चान्स, नो रिटेक्स. तुम्हाला जर कधी संधी मिळाली तर तुमच्या आयुष्यातल्या मागे झालेल्या आयुष्यातल्या म्हणा नाटकातला म्हणा असा कुठला भाग आहे जो तुम्ही एडिट करू इच्छिता किंवा चेंज करू इच्छिता? नाही आवडत मला एडिट बिडिट करायला नाही आवडत, कारण त्याच्यावरूनच आपण धडे घेत पुढे जातो. म्हणजे 2013 जेव्हा मला हार्ट अटॅक आला होता त्यानंतर काय करायचं नाही हे मी ठरवलं. आता मी तेच जर विसरलो तर आधीचाच परत माझा प्रोसेस सुरू होईल ना, बेशिस्तपणा किंवा आवडेपणा. त्यामुळे 2013 हार्ट अटॅकनंतर मी ठरलो होतं की आपल्याला ह्या डॉक्टरने मला सांगितलं होतं की ह्या गोष्टी करायच्या नाही. त्यामुळे माझ्याबरोबर ज्या चांगल्या वाईट ज्या काही गोष्टी आहेत त्या माझ्याबरोबर माझ्या डोक्यात असतात, फक्त ते मी लक्षात तेवढ्यापुरतं ठेवत असतो की आपल्याला हे करायचं नाही. बाकी दिवसभरात अनेक उलट गोष्टी सुलभ गोष्टी चाललेल्या असतात. रात्री झोपताना मला डॉक्टरनीच सांगितलं होतं की रात्री झोपताना पान उलटून झोपा. म्हणजे काय पुढच्या दिवशीची सकाळ असते ती अशी फ्रेश आपण उठतो. काय आदल्या रात्री समजा मला डॉक्टर काहीतरी म्हणाले असतील आणि ते डोक्यात घेऊन झोपलो तर मुळात झोप लागायलाच खूप वेळ लागतो की डॉक्टर मला असं कसं म्हणाले किंवा असं का बोलले. जास्त बोलतो आणि जास्त टीका या दोन्ही डेंजरस गोष्टी आहेत, त्यामुळे झोपताना पान उलटून झोपलं की फ्रेश आपल्याला उठता येतं. तुमच्या आयुष्याशी निगडीत असं कुठलं नाटक आहे की जे तुम्हाला असं वाटतं की हे परफॉर्म करताना व्हेरी सिमिलर व्हेरी पॅरलल टू युअर ओन लाईफ? असं अवघड प्रश्न आहे, कारण वेगवेगळ्या नाटकात आपल्या कुटुंबातल्या वेगवेगळे काहीतरी पॉईंट्स इन्क्लूड झालेले असतात. म्हणजे सारखं काहीतरी होतं वेगळा पॉईंट आहे, एका लग्नाची पुढची गोष्टमध्ये वेगळा पॉईंट आहे, गेला माधवपुरीकडे किंवा असा माझ्या आयुष्यातला हा क्षण ह्या नाटकात आहे असं झालं तर फार डेंजरस होईल घरी गेल्यावर. 12,800 प्रयोग म्हणजे काय खाऊ नये, एवढे प्रयोग करताना एक प्रत्येक प्रयोग म्हणजे ही एक नवीन परीक्षा असते, त्या प्रत्येक प्रयोगाला सामोरं जावं लागतं. तेव्हा एवढ्या प्रयोगामध्ये अशा काही गोष्टी घडल्याच असतील, काही स्टेज मागच्या काही स्टेज वरच्या, किंवा एखाद्या प्रयोगात असंही झालं असेल की दुसऱ्याच कुठल्या तरी नाटकातले डायलॉग बोलले गेले का, किंवा पात्राला दुसऱ्याच कुठल्या तरी नावाने हाक मारली गेली का, असं काही झालंय का? असे एकदम मजेशीर किस्से जरा सांग.
असं एक दोन वेळा झालं होतं का काय साखर खाल्लेला माणूस आणि एका लग्नाची पुढची गोष्ट हे दोन्ही नाटकांचे प्रयोग चालू होते. एका लग्नाच्या गोष्टीमध्ये कविताचं नाव आहे मनी आणि साखर खाल्लेला माणूसमध्ये शुभंगी गोटलेचं नाव आहे माधवी. तर पहिल्या माधवीला जेव्हा हात मारायला पाहिजे तेव्हा मी मने ताबडतोब बाहेर असं बोललो ती माधवी बाहेर मी नाही येणार आठवी. म्हणजे हा त्यांचा प्रसंग मला म्हणतो म्हणजे अशा सी कसं आहे की तो माइंडसेट आहे. मी आता तो एक फोकस्ड खूप काम कमी केल्यामुळे असं होत नाही शक्यतो पण अशा गमती जमती अनेक वेळा घडत असतात. मला ब्रह्मचर्याचा एक किस्सा शेअर करा असं वाटतो. ब्रह्मचर्य हे नाटक 1986 आणि माझ्याबरोबर वर्षा उजगावकर होती आणि बऱ्याच वर्षांनी त्यात गाणी आणि हे ते होतं आणि त्यात एक गाणी तुम्हाला माहिती असेल यमुना शाळी ते ओरिजिनल चाल अशोक पत्कीने त्यावेळी खूप मेहनत घेऊन आधीच्या चाली बदलून नवीन चाली केल्या होत्या. त्यात यमुना शेळी हे गाणं होतं त्याची आजीची चाल तुम्हाला गुणगुणून दाखवतो. यमुना शेळी खेळू खेळ कन्हैया यमुना शेळी खेळू खेळ कन्हैया हे बदलून त्यांनी चाल केली. यमुना जरी खेळू खेळ कन्हैया कलजता. आता हे जे गाणं होतं हे गाणं सुरू होताना ब्लॅकआउट व्हायचा आणि मागच्या बाजूला एक धबधबा सुरू व्हायचा आणि तो धबधबा आमचे रंगमंच जे आमचे बॅकस्टेज आर्टिस्ट होते ते हाताने हिरवायचे असं ओके. तो ॲक्च्युली असा ठरवला काय म्हणजे धबधबा खाली येतोय असं आम्हाला जाणवायचं. ते छान प्लॅस्टिक वगैरे होतं. सोलापूरच्या प्रयोगाला त्यांनी आमचं सुरू झालं गाणं एवढी आणि मोठा लाफ्टर आला. मी माझ्या कपड्यात कडे बघितले सगळे कपडे ओके होते तिच्या कपड्यात तिचे ओके तर मग लाफ्टर का आला तर मागे बघून बघितले तर सगळं पाणी वर चाललं होतं. चुकीच्या पद्धतीने पिरत होता मागचा धबधबा सगळं पाणी वर चाललं होतं गाणं सुरू झालं त्यामुळे अगदी ते काय थांबवलं परत एक 5 सेकंद परत लाफ्टर आला म्हटलं आता काय मागे मिळून मग गाणं परत पाणी व्यवस्थित सुरू झालं होतं. असे हे टेक्निकल गोष्टी अनेक वेळ होतात पण ते लोकांना कळू नये याच्यासाठी आम्ही खूप सतर्क असतो पण एवढी भस्करपिस्कर आम्ही काहीच करू शकत नाही. पण आमच्यातल्या चुका म्हणजे नाटकातलं नाटक हे एक वेगळं असतं जे कोणाला तुम्हाला माहीत नसतं. इतके प्रयोग काय होऊ शकतात इतके प्रयोग आम्ही इतक्या जोरात त्याच एनर्जीने त्याच इंटेन्सिटीने आम्ही काय करू शकतो त्यातला एक गमतीचा भाग आहे. आमच्या नाटकात अजून एक नाटक चालू असतं ऑन स्टेज जे तुम्हाला कळत नाही. आमचं चाललेलं असतं आम्ही आमचे त्याचे एन्जॉय करत असतो ते काय असतं ते मी सांगणार नाही. पण प्रशांतजी प्रेक्षक इतकं प्रचंड प्रेम करतात तुमच्यावर की तुमच्या चुकांना पण तेवढीच दाद मिळते. हो ती चुका मी तुम्हाला सांगतो. संगीत संशोधन जे देवन साहेबांचं नाटक आहे पुण्यातच गंधर्वला प्रयोग होता. म्हणजे ती दाद नव्हती म्हणजे ती दाद आहे की नाही मला माहित नाही कारण कोणाचा रसिकपेक्षक सगळं तर माझं असं वाक्य होतं फाल्गुनरावनी आणि अश्विन शेठला माझं असं वाक्य होतं मला हे कळायला हवं माझ्या शैलगृहात तुम्ही काय करत होता. मी अश्विन शेठला विचारतो मला हे कळायला हवं माझ्या शैलगृहात तुम्ही काय करत होता. तर त्या दिवशी इतकं ऑडियन्स सुसरलं होता आणि आम्ही असं घुसून काम करत होतो की राहुलने विचारलं मला कळायला हवं आमच्या बेडरूममध्ये तुम्ही काय करत होता. आता बेडरूम हा शब्द देवर साहेबांनी लिहिला असतो पण त्यावेळी लाफ्टर लोकांचा पण लाफ्टर आला त्याचा डबल लाफ्टर वरती स्टेजवर आला आणि राहुल देशपांडे सगळ्यांनी उलटीपिलटी करून त्यांना हसणं पुढे वाचवले. पण ह्या अशा गोष्टी चुका होत असतात पण आम्ही त्या चुका लोकांपर्यंत
म्हणून मला ते जाता जाता सांगायचं आहे, आमची 22 जणांची टीम असते नाटकाची, 22 ते 24 जणांची, आणि मला असं समजा की टू प्लस टू इज नॉट इट इज नॉट इट टू फोर. तर उत्तम नाटक कुठलं, तर लेखक लेखकापासून ते बॅकस्टेज आर्टिस्ट पर्यंत जी टीम एकमेकांच्या चुका उत्तम झाकते ते उत्तम नाटक होईल. रोटरी डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स 3131च्या निमित्ताने आज आपण पंडित फार्म सारख्या सुंदर व्हॅन्यू वरती प्रशांतजींबरोबर गप्पा मारतोय, और क्या चाहिए. पण मी एक पुणेकर इथे उपस्थित मॅक्झिमम पुणेकरांच्या साक्षीने एक स्टेटमेंट करते, पुण्यात चुकीला माफी नाही. सो असा कुठला प्रसंग झालाय की पुण्यातला प्रयोग आहे किंवा प्रयोगानंतर एखाद्या दर्दी पुणेकराने शाळजोडीतला मारलाय? नाही, ते शांतपणे मारतात, ते बाकी कोणाला कळत नाही, फक्त ज्याला मारायचे त्यांना कळत. एक नाटक केलं होतं, म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एक नाटक केलं होतं, काय चुका होत राहतात, चुका दुरुस्त करण्याची ताकद पाहिजे आणि ते ॲक्सेप्ट करण्याची ताकद पाहिजे की हो माझी चूक झाली. आणि तुम्हाला खरं सांगू का की मराठी माणूस पर्टिक्युलरली मराठी माणसाला आपण माझी चूक झाली हे मान्य केलं त्यांच्यासमोर तर ते माफी देतात, फक्त ती चूक पुन्हा करू नका एवढी त्यांची अपेक्षा असते. तर मी एक नाटक केलं होतं, ते नाटक मलाही माहिती होतं वाईट आहे, मलाही माहिती होतं ते नाटक फारसं काही बड ह्या कॅटेगरीतलं ते नाटक होतं. आणि त्या नाटकाचा गंधर्वला प्रयोग होता, त्यावेळी 400 रुपये तिकीट होतं, एक फॅमिली होती चौघांची, त्यांनी 400 रुपयाची 4 तिकीटं काढली होती, 1600 रुपयांची तिकीटं काढली होती. इंटरव्ह्यूमध्ये नाटक संपल्यानंतर आमचे जे मॅनेजर होते त्यांनी ती 4 तिकीटं आणून दिली. त्या 4 तिकीटापैकी एका तिकीटाच्या मागच्या बाजूने लिहिलं होतं की प्रशांत दामले, म्हणजे आता त्यांनी तो कसा बोलेल हे मी इमॅजिन करतो, मी कलाकार आहे ना, त्याने कसं लिहिलं असेल, प्रशांत दामले आम्हाला तुम्ही फसवलंय असं वाटतंय, हे नाटक तुमच्या लायकीचं नाही, हे तुम्ही नाटक का केलं असावं, तर तुमचा निषेध म्हणून आम्ही ही नाटकाची तिकीट डोर कीपरकडे जाऊ देऊ इंटरव्ह्यूमध्ये परत जात आहोत. अरे बापरे बापरे, म्हणजे त्याच्यावर मी धडा काय घेतला की 1600 रुपये वाईट केल्याचं त्यांना वाईट वाटतंय नंबर वन, आणि मी चुकीचं काम केलंय याच्याबद्दल त्याला राग दुःख आणि आपलेपणा पण आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आपलेपण आहे, म्हणून तर त्यांनी एवढे हक्कात येऊन सांगितलं, अहो नाग हे तर काहीच नाही, ह्यांनी तर गुपचूप करून सांगितलं, तेच नाटक मी नागपूरला, शेवटी कसं आहे इन्व्हेस्टमेंट निघालं पाहिजे ना, वॉट आय हॅव इन्व्हेस्टेड आय हॅव टू गेट बॅक. ही समजा एक 50-60 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असतील तर ते काढणं हे माझं निर्माता म्हणून काम आहे, कलाकार म्हणून मी वेगळा आहे, माझे कप्पे आहेत कलाकार निर्माता वडील आजोबा सिंगर नवरा हे सगळे माझे वेगवेगळे कप्पे आहेत, तर एक कप्पा निर्माताच आहे, तर त्याचं म्हणणं आहे की मिस्टर प्रशांत नामले तुम्ही एवढे XYZ पैसे ते इन्व्हेस्ट केलेले आहेत, ते तुमचं कर्तव्य आहे, तुम्हाला नाटक आवडते की नाही आवडते हा नाही आमचा विषय, ॲज अ निर्माता म्हणून माझी इन्व्हेस्टमेंट नाही पाहिजे. सो हेच नाटक घेऊन मी नागपूरला गेलो होतो, मला माहित होतं नागपूरचे अजून तिखट आहेत लोक, नाटक संपल्यानंतर नेहमीप्रमाणे फोटो सह्या बिया द्यायला, तिथे एक 6 फूट उंचीचा एक माणूस आला, तो सगळ्यांच्या मागे होता आणि त्याने तिथून ओरडून सांगलं, त्यामुळे एक नाटक वाईट आहे बरं का, म्हटलं हो हो माहिती आहे करतोय बंद करतोय लोक. तर असे स्पष्ट वक्ते प्रेक्षक असले की जपून काम करावं लागतं, बिकॉज यू आर अनसर्वेबल. आणि माझी अपेक्षा हीच असते माझ्या टीममध्ये की म्हणून राईट फ्रॉम म्युझिक ऑपरेटर टू लाईट ऑपरेटर टू बस ड्रायव्हर टू सेट चेंजेस टू आर्टिस्ट टू मेकअप मन टू ड्रेसमन सगळ्यांनी एव्हरी डे शुड बी अनसर्वेबल, तरच तो प्रॉडक्ट आय ट्रीट माय प्ले ॲज अ प्रॉडक्ट. तो प्रॉडक्ट जर व्यवस्थित आपल्याला पोहोचवायचा असेल तर ह्या टीम ही टीम उत्तम व्हायला पाहिजे. पण 2008 सालापासून ते 2023 सालापर्यंत
इतके प्रयोग झाले पुण्यातच आणि गणपती विसर्जनाच्या दिवशी 12:30 कोथरूड या ठिकाणी हाऊसफुल हा प्रयोग करणारा प्रेक्षक पण पुणेकरच आहे. माझा उपप्रश्न सॉरी, याचं क्रेडिट मी कोणाला देऊ हे मला समजत नाही आहे. म्हणजे दामलेंना देऊ का 1 ते 4 या वेळेमध्ये येणाऱ्या पुणेकरांना देऊ? एकदा खरं सांगू का, इथे ताणा वाजले की संपूर्ण जगात वाजत. त्यामुळे माझं इस्कूल पण इथेच सुरू केलं आधी. मी माझी ऍक्टिंग इन्स्टिट्यूट जी होती इथे सुरू केली. लगेच फीडबॅक मिळतो, हे वाईट आहे, चांगलं आहे, बरं आहे, अप्रतिम आहे, थर्ड क्लास घरी जा, जे काय असेल ते इथे. नाही खरंच आहे. त्यामुळे इथे आपल्याला लगेच कळतं 2008 पासून ते 2022 पर्यंत, म्हणजे फक्त 22 गणपती मी गेला नाही, 12:30 कोथरूड सातत्याने मी प्रयोग करतो. विसर्जनाच्या दिवशी पुण्यात 12:30 प्रयोग करणं, तर हाऊसफुल होणं आणि तो हाऊसफुल झाल्यानंतर प्रयोग संपल्यानंतर विदिन 25 मिनिट्स आम्ही निघणं आणि लवकरात लवकर हायवेला लागणं आणि तिथून मुंबईत पोचणं हा खूप मोठा चॅलेंज. म्हणजे मला तो चॅलेंज आवडतो. प्रेक्षकांनी नाटक आवडलं असेल ना, आता यावर्षी मला वाटतं जर दरची गोष्ट झालं. पण प्रेक्षकांना एकदा नाटक आवडलं तर तुम्ही वेळ काही ठेवा. मी बुधवार 12:30 पण करतो, मी मंगळवार 12:30 पण करतो. सर्व वयोगटाचा प्रेक्षक आहे, सर्व वयोगटाचा प्रेक्षक आहे. त्यामुळे नाटकाचा प्रयोग कधी करावा, कुठला करावा, काय करावा आणि कुठे करावा एकदा नाटक आवडलं की तुम्ही कुठेही प्रयोग करू शकता असं माझं मत आहे. आणि नाटक चांगलं होण्यासाठी टीम वर्क शुड बी परफेक्ट. आता इतकी वर्ष झाली 12,000 प्रयोग, 40 वर्ष मायबाप प्रेक्षक म्हणून प्रेक्षकांची बरीच स्तुती करून झाली. पण असे काही प्रेक्षक प्रयोगाच्या त्रासही देत असतील. प्रयोगात चालू असताना वाईट कॉमेंट पास करणे, मोबाईलवरती बोलणे किंवा आणखी काही कृती करणे, यामुळे इरिटेट होतं का? प्रयोगात काही खाडा खंड पडतो का? आणि ही परिस्थिती कशी हँडल करतो? मी वाट बघतो कोणाचा मोबाईल वाजते, कोणाचं बोल घडते, कोण काय कॉमेंट पास करते, मी वाट बघतो. कारण मी माझा जॉनर जो आहे तो असा नाही आहे, मनोज कुमार जॉनर नाही आहे. त्यामुळे मनोज कुमार जॉनर नसल्यामुळे मी त्यांच्याबरोबर डायरेक्ट रिॲक्ट होऊ शकतो, बोलू शकतो, गप्पा मारू शकतो. एखादा काहीतरी खूप उत्साही प्रेक्षक असतो की तो खूप घुसलेला असतो, म्हणजे जी मधली जी लाईन असते ना, एक प्रेक्षकाने जी लाईन आहे ती पुसलेली गेलेली असते पहिल्या 10-15 मिनिटात. एखादा प्रेक्षक खूप घुसतो किंवा रिपीट ऑडियन्स असतो, मी हात असा केला की त्यांना मी काय बोलणार त्यांना माहिती असतं. मग आय हे मग अगदीच त्यांच्याकडून काय आलं तर मीच त्यांना प्रोव्होक करतो काय म्हणून. म्हणजे मी पण सोडत नाही, पण इट इज एन्जॉयबल थिंग की प्रेक्षक आमच्याबरोबर आहे आणि मी प्रेक्षकांबरोबर. एखादी वाईट कॉमेंट वगैरे येते की नाही? वाईट कॉमेंट नाही, वाईट कॉमेंट येत नाही आणि येणार पण नाही, कारण मी काय वाईट करत नाही. तशाने मगाशी तुम्ही म्हणालात तसा मे 2013 तो अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट वेन यू सफर्ड फ्रॉम अ मॅसिव्ह हार्ट अटॅक. तुमची मुलगी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि ओटीमध्ये जाताना स्ट्रेचरवर असताना हे तिला म्हणाले आलोच ग 5 मिनिटात. सो मला असं विचारायचं आहे की कॉमेडी करत करत हा ॲटिट्यूड झालाय का हा ॲटिट्यूड आहे म्हणून हे सुचतंय या प्रसंगात? डॉक्टरांवर विश्वास. वा कसं आहे की जसे तुम्ही प्रेक्षक एखाद्या कलाकाराच्या नाटकाला विश्वासानं जाता म्हणजे, आणि आमच्याकडे सुद्धा काहीतरी डामाडोल असतात जसं डॉक्टर फ्रॅटरनिटीमध्ये पण डामाडोल आहेत, तर प्रेक्षक जसे विश्वासाने नाटक बघायला येतात तसे आम्ही कलाकार किंवा कॉमन ऑडियन्स कॉमन माणसंसुद्धा डॉक्टरांकडे विश्वासानं जातात. आता 5 मिनिटं म्हणजे आता तिकडे गेल्यानंतर सुद्धा त्याने मला ते सांगत होते आता बघा इथून ते काय काय ते मला दाखवत होतं, म्हणजे मला अजूनही आठवतं ते आता पोचला
आता बघा आता तू ते 5-7 सेकंद तुला जास्त दुखेल, ते 5-7 सेकंद दुखलं म्हणजे खरंच आता चालू इतकं दुखलं ते. त्याने मला तोंडावर सांगितलं एक 4-5 सेकंद तुझं हृदय मी बंद करतोय वगैरे काय असेल काय नाही तू. ते सगळं झालं त्यानंतर मी अर्धा तास मी म्हटलं तर पटकन दुसरं पण ब्लॉकेज काढून टाका ना हातासरशी पडलोच इथे पटकन करून टाका दुसरं पण त्याने मला खूप हुशारी करू नकोस तू म्हणता माझ्या त्यातेस आपण परवा बघू असं सी हा बेसिक विश्वासाचा भाग आहे. तुम्ही तुमची तब्येत किंवा तुम्ही तुमचं शरीर तुम्ही विश्वासाने एखाद्या डॉक्टरच्या हातात दिल्यानंतर तो विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी डॉक्टरची आहे. अगदी. आणि मला माहिती होतं असं काही पटकन मी इतकं काय सहजासहजी नाही. एक अजून टेकअवे मेसेज नक्की आहे ह्याच्यातनं, एक अजून टेकअवे मेसेज ह्याच्यातनं की वी शुड नॉट टेक आर लाईफ सो सिरियसली because none of us is as it is going to get out of it alive. Sankarshan Karare nehmi mhantat, I quote today, evdi varsha kaam karunahi ajunahi tich bhook ahe, evdi varsha kaam karunahi ajunahi tich bhook ahe, damlena stage var baghna manje sukh ani fakta sukh ahe. आमच्या सगळ्यांसाठी एकदा होऊन जाऊ दे, सुख म्हणजे नेमकी काय असत. एक दोन प्रश्न आहेत, दोनच प्रश्न त्या गाण्याने एंड करू. हा प्रश्न ठीक आहे. पुढचा प्रश्न असा आहे की 40 वर्ष बालाजांच्यावर प्रयोग सेम एनर्जीने करणं, ही एनर्जी कुठून आली? ज्या एनर्जीने मी गेली 62 वर्ष दात घासतो ना त्याच एनर्जीने मी प्रयोग करतो बिकॉज इट इज अनअवॉइडेबल. इट्स अनअवॉइडेबल. तुम्ही तुमचं प्रत्येक इतके तुम्ही सगळे इथे व्यवसाय बसलेले आहात, कधीतरी पाट्या टाकून चालेल का तुम्हाला? कधीतरी पाट्या टाकून चालेल का तुम्हाला? बरं तुम्ही ते 12 तास काम करता, युआर वर्किंग अराउंड 12 hours 14 hours. मी ॲक्च्युली जॉब फक्त 3 hours करतो. ॲक्च्युअली माझा जॉब 3 तासाचा आहे. आय एम डुईंग परफॉर्मिंग फॉर 3 hours. मग 3 तास तरी मूळ काम करायला हवं ना. तुम्ही जर 12 तास काम करू शकता तर मी 3 तास काम करून काही उपकार नाही करत मला. इट्स माय ड्युटी. पण असं आहे ना की आम्ही जे काम करतो ते एका ठराविक वेळेच्या बंधनात करतो. इथे काय बंधन नाही. दुपारी प्रयोग, सकाळी प्रयोग, रात्री प्रयोग, त्याच्यानंतर प्रवास, इतका सगळा तो व्यवसायाचा भाग झाला ना. म्हणजे कुठल्या तरी डॉक्टरला इमर्जन्सी म्हणून रात्री 1:30 पण जावं लागतं. सो तो व्यवसायाचा भाग नाही. आता मी झोपले रे बाबा, आता उद्या सकाळी बघू असं म्हणून चालू करतो. ऑन अ लाईटर नोट, आधीच माफी मागते तुमची. संतूर साबणाचे ऍड मेकर्स सध्याला मेल मॉडेल शोधत आहेत आणि सगळ्यांच्या तोंडी प्रशांत दामलेंचं नाव येत आहे. आपकी त्वचा, आपकी त्वचा से आपकी उमर पता ही नहीं चलती. काय आहे याचं सिक्रेट? मी मगाशी सांगितलं ना की 2013 नंतर मी माझं टोटल शेड्यूलच बदलून टाकलं. मेंटली प्रेशर घ्यायचं नाही कामाचं. जर एखाद्या कामाचं प्रेशर येत असेल तर कामच घ्यायचं नाही. प्लॅन्ड राहायचं, स्वतःसाठी वेळ ठेवायचा आणि प्लॅन राहिलं की बाकी सगळ्या गोष्टी नीट होतात आणि ज्या गोष्टीत आनंद मिळतो तीच गोष्ट करायची. पण असं कधी ठरवलंय की हा पर्टिक्युलर टप्पा आला आयुष्याचा की साधारण मी स्लो डाऊन होईल? म्हणजे वी डोंट वॉन्ट यू टू रिटायर. रिटायर तुम्ही होणार पण नाही कधी. पण कधी असं ठरवलंय की आयुष्यात काही करायचं राहून गेलंय आणि हे आपण हा टप्पा आल्यानंतर करूया? नाही, परफॉर्मिंग आर्टमध्ये राहून गेले याला काही अर्थ राहत नाही. तसं म्हणायला तर खूप काही राहून जातं. पण आत्ता ते राहून गेले या दुःखात किंवा त्या विचारात गेलो मी तर आत्ता माझ्या हातात आहे ते काम मी करू शकणार नाही. त्यामुळे माझ्या हातात आत्ता जे काम आहे ते 100% परफेक्शनने कसं करता येईल मी आजच्यावर विश्वास ठेवतो, उद्यावर विश्वास ठेवतो. करूया की 40 वर्षामध्ये एवढी मोठी प्रदीर्घ कारकीर्द झाली. अनेक जी नटमंडळी असतात किंवा या क्षेत्रातली माणसं असतात त्यांच्या आयुष्यात कधीतरी वादावादी, भांडणं, फॉरगॉट मॅटर अफेअर्स अशा गोष्टी होतात आणि त्या खूप बारकाईने लोकांकडनं पाहिल्या जातात, चर्चिल्या जातात. पण प्रशांत दामले या माणसाच्या बाबतीत
गेल्या 40 वर्षात कुठलीही कॉन्ट्रोवर्सी वादावादी कधी झालेली नाही. याचं काय रहस्य? याचं रहस्य आहे की तुम्हाला काही कळत नाही. मी जे जे काय करतो ते जगात जगात जाऊ असं मला कधीच वाटत नाही. माझं काम जगात जायला पाहिजे. गमत आपण बाजूला ठेवूया, पण पहिल्यापासून या एमपीसीत आल्यापासून मी इतकं काम करतोय, कुठलंही तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अफेअर करायचं जरी झालं तर त्याला वेळ द्यावा लागतो असं एका लग्नानंतर माझ्या लक्षात आलेलं आहे. त्याचा वेळ दिला नाही तर खूप फटके पडतात. त्यामुळे जर मी वेळ देऊ शकत नसेल तर अफेअर कसं करणार मी? बरोबर. आणि अफेअर समजा की होत टिकणार कसं? कारण परत मला माझं नाटक टिकवायचं आहे. अफेअर टिकून काय होणार? आनंद कशात आहे? कोणाशी भांडण पण नाही. भांडण पण नाही, कारण मला जेव्हा संशय येतो की ह्या व्यक्तीशी आपलं जगत नाही आहे तेव्हा आम्ही भांडण व्हायच्या आधीच बाजूला येतो, कारण आमची इंडस्ट्री छोटी आहे. मी एवढं पिरियड ऑफ 5-7 वर्षांचा कधीतरी मला त्याच्यामुळे काम करायला लागेल याची मला खात्री आहे. एक शेवटचा प्रश्न. आयुष्याने शिकवलेला एखादा धडा जो तुम्ही आमच्या सगळ्यांबरोबर शेअर करू इच्छिता, एक दोन? खूप मोठं वाक्य आहे किंवा खूप मोठा प्रश्न आहे. अगदी वनलाईनर असेल. मगाशी सांगितलं तेच सांगेन की गुजरातीमध्ये म्हण आहे, कल करेसो आज, आज करेसो अब. ही म्हण जर मराठी माणसाने लागू केली ना तर आपण कुठल्या कुठे जाऊ? ॲब्सोल्युटली, व्हेरी वेल सर, थँक्यू सो मच. आता सुख म्हणजे शिवाय कसं आपण? मी एक असं तुम्हाला विचारतो, तुम्हाला सुख म्हणजे ऐकायचंय का खरं सांगा ऐकायचंय? नाही, आज आजच्या पाकिटात हे ठरलेलं नाही आहे. एक मिनिट, आपण डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंटकडनं एक्सटेंड करून घेऊया. नाही, मी एक म्हणतो, मी काय करतो, मला सांगायचं मी मुकडा म्हणतो. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत, काय पुण्य असलं कि ते घर बसल्या मिळत. पम पम परम पम मला सांगा. आता हा झाला मुकडा. आता मी एका दुसऱ्या गाण्याकडे जातो. नाना म्हणजे यशवंत देव यांच्याबद्दल मी काही गाणी केली होती, एकदाच केली होती, आणि पाडवाकरांचे शब्द होते आणि मला आवडलेलं ते गाणं होतं, ते मी तुमच्यासमोर सादर करतो. मुखडा आणि एक अंतरा. सांगा कसं जगायचं, अहो सांगा कसं जगायचं, गणत कर की गाणं म्हणाल तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, अहो सांगा कसं जगायचं, गणत कर की गाणं म्हणाल तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येत, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येत, तेरा अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येत, तेरा अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येत. मग भरला हे म्हणायचं कि सरला हे म्हणायचं, अहो भरला हे म्हणायचं कि सरला हे म्हणायचं, तुम्हीच ठरवा तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, अहो सांगा कसं जगायचं, गणत गण की गाणं म्हण तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, अहो सांगा ना कसं जगायचं. पु ल देशपांडे सांगून गेले, पोटापाण्याचे उद्योग तुम्हाला जगवतील पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगावं हे सांगून जाते. म्हणून एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती ही कधी ना कधी हरपते पण प्रशांत आमलेसारखं व्यक्तिमत्व मात्र सदैव स्मरणात राहते. With that we conclude today. Thank you so much. I have a lot of people to thank, first and foremost.
अमूल्य वेळासाठी. Thank you, Prashant. Thank you so much. Sure. सुख म्हणजे काय असतं? मला वाटतं उत्कृष्ट जीवनानंतर प्रशांतजींना ऐकणं हे पण एक खूप चांगलं सुख असतं असं म्हणता येईल. आणि इतकं छान मुलाखत आता झाली आहे की मला वाटतं या तिघांसाठी म्हणजे मुलाखत घेणारे आणि स्वतः सर यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या म्हणजे बघूया तरी आपण किती वाजवू शकतो. आणि मी आता आराध्या आणि मंजू आणि विश्वास डीजे मंजू आणि विश्वासाला विनंती करते की त्यांनी स्टेजवरती यायचं. मी केलं असतं की जेवल्यानंतर काय कार्यक्रम ठेवायचा जेणेकरून कंटाळा येणार नाही. मला वाटतं की नक्कीच पुणेकरांना जेवल्यानंतर इतका छान कार्यक्रम मिळणं याच्यासाठी डीजे मंजूला आपण खूप धन्यवाद देऊया. प्रशांतजींचा सन्मान केला जातोय आणि त्यांच्या बुकेवरती स्पेशली त्यांच्यासाठी जो आज बुके आहे त्याच्यावरती त्यांचं नाव आणि त्यांचा फोटो हा खऱ्या फुलांवरती छापलेला आहे. थँक्यू. आणि आजचे मुलाखतकार म्हणजे आपले लोटेरियन सारिका आणि डॉक्टर राजीव गोखले यांचाही सन्मान डीजे मंजूनी करावा आणि तिला विनंती. रोटेरियन सारिका आणि डॉक्टर गोखले यांचाही सन्मान डीजे मंजूनी करावा आणि तिला विनंती. कारण मुलाखत घेणं हे सुद्धा एक कौशल्य असतं. मुलाखतकाराकडनं हे सगळं काढून घेणं त्याचं मत त्याला मोकळेपणाने मांडण्याला चान्स देणं हे मुलाखतकार करत असतात. थँक्यू व्हेरी मच.